नाशिक शहरामध्ये आम्रपाली नगर इथे गेल्या 10 वर्षापासून नगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्याच्या कडीच्या लाईट लावलेल्या होत्या, परंतु 5 वर्षापासून त्या लाईटी बंद असल्यामुळे माझ्या समुदायातील लोकांना व मला येण्या जाण्यास रात्री बेरात्री त्रास होता। जसे पोल टाकले होते तेव्हा एक दिवस फक्त लाईट लागली, त्याच्यावर काही लाईट लागलीच नाही, एक दिवस लागली, भडका झाला तर गेली, तेव्हापासून काय आमच्या गलीत लाईट। किती पोल तरी साधारण? साधारण तरी आमच्या गलीमध्ये काय 4-5 पोल आहे, जास्त नाही, तर पलीकडे गलीमध्ये आहेत त्या, पण आमच्या गलीमध्ये लाईटच नाही, आम्ही लावारीस लोक आहेत ना, त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी ध्यान देत नाही। अर्ज फिरज काहीच केलं नाही तर एकात एक नाही, काय करावं, जे करतंय ते डोळ्यात येते, मग म्हणतात लय शहाण्या झाल्या, तर त्याच्यामुळे मग अर्ज कोण करेल। इथे लाईट नसल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम येतात, आम्ही रात्री ज्यावेळेस कामावरून येतो त्यावेळेस लाईट नसल्यामुळे भीती वाटते या गल्ल्या मुल्यांमधनं जाण्यासाठी। लाईट नसल्यामुळे ते पेट्रोल काढून ठेवावं लागतं, त्याच्यानंतर रात्रीच्या चोऱ्या माऱ्या होतात, रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेला उठून गाडीकडे लक्ष देण्यासाठी बाहेर यावं लागतं, परत सकाळी उठल्याच्या नंतर ते परत ते काढलेलं पेट्रोल गाडीत टाकायचं, लोकांनी व त्यांच्या सहकारी कोणी असतील त्यांनी आमची एक लाईटीची समस्या सोडवावी, ही जर समस्या सुटली तर बरेचसे लोक चांगला वापर करतील या लाईटीचा, चोऱ्या माऱ्या होणार नाहीत। वॉर्ड क्रमांक 36 मधल्या नगरसेविका सुनंदाताई मोरे यांनी जर लक्ष दिलं तर इथल्या लाईटी लागतील आणि नागरिकांना शावा मिळतील। आपणही त्यांना फोन करून आम्रपाली नगर इथली लाईट चालू करण्याची मागणी करा। त्यांचा नंबर आहे 98-50-23-38-27। मी माया, आम्रपाली नगर, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी।